नमस्कार बंधू भगिनींनो मी आपणा सर्वांचा बंधू काशीनाथ बाबा सनातन सत्य या आपणा सर्वांच्या आवडीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रद्धाळू भक्तांचे व ईश्वराच्या लाडक्यांचे मनपूर्वक स्वागत अंगात दैवीवारी यायला लागल्यानंतर गेनमाळ करतात गेनमाळ म्हणजे थोडक्यात सांगायचे म्हणजे देवाबरोबर लग्न लावणे मात्र गेनमाळ करणारे अनेक गुरुवर्य गेनमाळीला खूप खर्च करतात अगदी अडीच ते तीन लाखापर्यंतसुद्धा मी खर्च ऐकला आहे आणि गुरु एकतोळा सोने व रोख रक्कमसुद्धा गेनमाळीची फी घेतात शिवाय गेनमाळीचा खर्च वेगळाच त्यातच बहुसंख्य गुरु गेनमाळीत बोकड कापतात काही काही गुरु एक बोकड ते सात बोकडसुद्धा कापतात आजच्या काळात एका बोकडाची कमीत कमी पंधरा हजार रुपये किंमत आहे मंडप वाजंत्री डामडोल यामध्ये लाखो रुपये खर्च होतात जे लोक श्रीमंत आहेत त्यांची गोष्ट सोडा पण गरीब व मध्यमवर्गीय लोकांना गेणमाळीला घेतलेले कर्ज फेडण्यात कित्येक वर्ष जातात व एवढे करूनसुद्धा त्यांना गुण येत नाही अनेक लोक मला विचारतात की काशीनाथ बाबा तुम्ही जी गेणमाळ करता ती कमी खर्चात कशी होते व तुमची गेणमाळ करण्याची पद्धत काय हे मी तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी आपण माझ्या चॅनलवरती जर, नवी ला सबस्क्राइब सबस्क्राइब जर नव नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्दात शेजारील घंटीचे बटन अवश्य दावा म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास मिळतील तसेच माझे सर्व दर्शकांना नम्र विनंती आहे की ज्यांना कोणाला माझ्याशी फोनवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे त्यांच्यासाठी मी माझा फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे सर्वप्रथम लक्षात घ्या की गेणमाळीत सर्वात महत्त्वाचा घटक असतो गेणमाळ करणारा गुरु हा आध्यात्मिक शक्तीने पूर्ण असावा लागतो दैवतत्व त्याला सापडलेले असावे लागते त्याला मंत्रामधील ज्ञान असावे लागते केवळ धागडदिंगा करून चालत नाही मुळात गेणमाळीत ज्या अनावश्यक गोष्टी आहेत त्याची खरोखरच गरज नाही त्या सर्व गोष्टी मी गेनमाळीत घेत नाही त्यातील पहिली गोष्ट म्हणजे प्राण्यांचा बळी देणे लक्षात घ्या गेनमाळ हा अतिशय पवित्र कार्यक्रम आहे त्यामध्ये देवाशी लग्न लागते गुरुमंत्र मिळतो अशा या आनंदी सोहळ्यात मुख्य प्राण्याचा बळी देणे पूर्णपणे चुकीचे आहे व मी ते करीत नाही तो खर्च वाचतो त्याऐवजी पन्नास रुपयामध्ये एक फळ मिळते ते कापले तर शिपाई व देवीदेवता खुश होतात हे फळ कापताना एक विशिष्ट मंत्र म्हणला तर देवीदेवते शिपाई खूप खुश होतात व आशीर्वाद देतात मी सोने घेत नाही व खूप मोठी फी घेत नाही तेथेसुद्धा खर्च वाचतो गेनमाळीच्या कार्यक्रमात मी वाजंत्री किंवा गाणी म्हणणारी माणसे बोलावित नाही त्याच्यापेक्षा सुंदर गाणी आपण टेपवरती मोठ्या स्पीकरवरती लावतो तेथेही खर्च वाचतो डामडोल मंडप यापेक्षा कार्यक्रमापुरते घराला जर व्यवस्थित सजवले वेगवेगळी सुंदर फुले आणली त्यांचे हार आणले व्यवस्थित सुगंधी धूपधूप लावला तर असे घर गेनमाळीत खूप उठून दिसते आणि इथं खूप आनंदी वातावरण होते तेथेही ते विनाकारांचा खर्च वाचतो तसेच गेनमाळीच्या कार्यक्रमाला आपण पाहुणे मित्र शेजारी असे अनेक लोक बोलावतो ठीक आहे बोलवू शकता परंतु त्यातील अनेक लोक जळकुटे स्वभावाचे असतात त्यांना तुमचा कार्यक्रम बघवत नाही आतून ते चरफडत असतात म्हणून मी सांगत असतो की कार्यक्रमात थोडेच लोक बोलवा ज्यांना तुमचे बरे वाटते असेच लोक बोलवा तेथेही तुमचा खर्च वाचतो व चांगल्या लोकांचा आशीर्वाद मिळतो चांगल्या लोकांची व्हायब्रेशन कार्यक्रमात निर्माण होतात अशा अनेक गोष्टी आहेत ज्याची काही गरज नाही व ज्या खर्चिक आहेत त्या मी गेनमाळच्या कार्यक्रमात घेत नाही गेनवाळी सर्वात महत्त्वाचे असते ते म्हणजे मंत्र व वेळ हे मी पद्धशीर म्हणतो व पद्धशीर पाळतो त्यामुळे कार्यक्रमात दैवी व्हायब्रेशन निर्माण होतात तुमच्या घरात दैवी शक्तीचा वास होतो व खऱ्या अर्थाने गेनमाळीचा कार्यक्रम यशस्वी होतो माझा सरोवर धागडदिंग्यापेक्षा गेनवाळीचा कार्यक्रम शास्त्रशुद्ध पद्धतीने कसा होईल यावरती असतो आजकाल कोणीही उठते आणि मी गुरु आहे असे म्हणते व गेणमाळीचा कार्यक्रम करते हे म्हणजे असे झाले की एखाद्या पोस्टमनने मेंदूची ऑपरेशन करावे म्हणून गेनमाळ ही योग्य व्यक्तीकडूनच झाली पाहिजे अनेक लोकांना धागडदेंग्याची गेनमाळ पाहण्याची सवय असते यापेक्षा खरी गेणमाळ काय असते त्यांना माहीतच नाही त्यामुळे अनेक आज्ञाने लोकांना मी जी गेनमाळ करतो ती योग्य वाटत नाही असो चला आपण माझे व्हिडिओ मनापासून पाहिले याबद्दल मी आपणा सर्वांचा आभारी आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा जय आदिशक्त